रात्रीच्या वेळी शेतपिकाची नासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले की अकोला जिल्ह्यात वन विभागाची विविध राखीव कुरणे आहेत अशा राखीव जंगलात विविध वन्यप्राणी जसे रानडुक्कर हरिण कोल्हे इत्यादी यांचा अधिवास आहे हे प्राणी रात्रीच्या वेळी या जंगलातून बाहेर येऊन आजूबाजूच्या विविध गावांच्या शेत शिवारांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करतात प्राण्यांशी अनेकदा शेतकऱ्यांचा सामना झाल्यास त्यांच्यावर हल्ला सुद्धा केल्याच्या घटना सतत घडत असतात या प्राण्याच्या दहशतीमुळे शेतकरी विविध नगदी पिके जसे की हरभरा मूग उडीद तूर सोयाबीन पिकविण्यास असमर्थ आहेत अशा प्रकारच्या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल